श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू धम्मिका निरोशाना याची राहत्या घरी अज्ञात इसमांनी गोळ्या झाडून हत्या केली. हा प्रकार बुधवारी सकाळी घडला असून श्रीलंकेच्या क्रिकेट चाहत्यांना या बातमीमुळे अत्यंत धक्का बसलाय. मिळालेल्या माहितीनुसार अज्ञात हल्लेखोरांनी धम्मिका निरोशानाला त्याच्या राहत्या घरी दोन मुलं आणि त्याच्या पत्नीसमोरच त्याच्यावरती गोळ्या झाडल्यात. अंबालन गोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या गोळीबारामागचा हेतू मात्र अद्यापही स्पष्ट झालेला नसून संशयित आरोपी फरार आहेत. पोलीस सुद्धा या गुन्हेगारांना पकडण्यासाठी आणि गुन्ह्याचं कारण शोधण्यासाठी कसून तपास करत आहेत. तर निरोशानाच्या हत्येमुळे श्रीलंकन क्रिकेटप्रेमी दुःख व्यक्त करत आहेत. 22 फेब्रुवारी 1983 निरोशानाचा जन्म झाला होता. 41 वर्षीय निरोशानाने 2000 सिंगापूर विरुद्ध श्रीलंकेच्या 19 वर्षाखालील संघाकडून पदार्पण केलं होतं. वरिष्ठ प्रथम श्रेणीत पदार्पण करण्यापूर्वी त्याने 2 वर्ष अंडर 19 कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळणं सुरू ठेवलं होतं. 10 वेळेस त्यानं संघाचं कर्णधार पद भूषवलं होतं, मात्र केवळ तो एकच सामना जिंकू शकला होता. श्रीलंका स्कूल 11 तो चिलाव मारियन्स क्रिकेट क्लब आणि गॅले क्रिकेट क्लबसाठी देशांतर्गत श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये खेळला होता. फर्स्ट क्लास लिस्टे आणि अंडर 19 या प्रकारांमध्ये 30 वर्षाखालील निरोगी गोलंदाजी सरासरीसह तो गोलंदाज म्हणून खेळला होता. निरोशानाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 12 269 धावा केल्यात आणि 19 विकेट्स घेतल्यात, तर लिस्ट एमध्ये 8 5 विकेट्स त्याच्या नावावर आहेत. तर मंडळी, यांसारख्याच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लेट्सअप मराठी.